नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेळ्या राखण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय सरपंच गेल्या बुधवारपासून गायब असल्याने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण दिसतंय। परंतु हे सरपंच लोकप्रिय असल्यामुळे त्यांच्या शोधात संपूर्ण गाव लागलंय, परंतु या कुठेही दिसून आले नाहीत। त्यामुळे सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या महिला सरपंच जैतून बी शेख वय 65 या बुधवारपासून बेपत्ता झाले आहेत। याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे मिसिंग झाल्याची फिर्याद मुलगा सरदार शेख यांनी दिली। बुधवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारुणी येते असे सांगून शेतात गेल्या होत्या, मात्र शेळ्या परत आल्या, पण 65 वर्षीय महिला सरपंच जैतून बी शेख या घरी परत आल्याच नाहीत। कुटुंबातील दोन्ही मुलं, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी शोध घेतला, पण त्या कुठेही आढळून आल्या नाहीत। ग्रामस्थांनी देखील आजूबाजूच्या परिसरात आणि शेतामध्ये महिला सरपंच जैतून बी शेख यांची माहिती घेतली। अखेर सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे। बुधवारी कवठे गावचे सरपंच हे गेली 5 दिवसापासून राहत्या घरातून ते निघून गेलेले आहेत असं त्यांच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितले आहे। तेव्हापासून आम्ही तपास केलेला आहे। त्यांच्याजवळ कोणताही मोबाईल नाही। गावातील लोकांकडून व घरच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आमचा तपास सुरू आहे। आज आपण बघितल्याप्रमाणे डॉग स्क्वॉड हे ते आणून कालसुद्धा आम्ही विहिरीमध्ये हे ते चेक केलेलं आहे, तरीसुद्धा ते मिळून आलेलं नाही। त्यांचा तपास सुरू आहे। मी सरदार उस्मान शेख, चालू विद्यमान सरपंच जैतून बी उस्मान शेख हे बुधवारी 1 ते 2 च्या दरम्यान गायब झालेले आहेत। तरी पोलिसांनी बी शोध घेतला, आम्ही बी शोध घेतला, ते सापडत नाही। पोलिसांचं बी सहकार्य खूप झालेलं आहे। ते कुठे गेले होते? ते शेळी घेऊन शेताकडे जात होते नेहमीप्रमाणे रोज। ते बुधवारी गेले, ते परत आलेच नाही। तुम्हाला कोण सांगितले? आमच्या काकाच्या मुलांनी फोन केला होता। त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही तिथं गेलो, शोध घेतले, सापडले नाही। तुमच्या नातेवाईकांकडे, मित्रमंडळी? हां, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा पाहुणे रावळे सगळ्यांना फोन केला, संपर्क साधला, जाऊन भेटलो आम्ही, तिथं देखील भेटले नाही। किती वर्षापासून सरपंच हे आता चालू 4 वर्ष पूर्ण 5 वर्ष पूर्ण होत झाली। 2 महिन्यांनी चालू इलेक्शन होणार आहे। आता काही दिवसांनी आचारसंहिता बी लागतील।